बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी येथे जीवन प्राधिकरण विभागाने बांधलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकी व जागा आपल्या मालकीची गावातीलच दाखवून एकनाथ ज्ञानदेव टिकार व त्यांचे दोन बंधू त्यांनी ताब्यात घेत अतिक्रमण केल्याचा आरोप करीत बोरी येथील सामाजिक व आरटीआय कार्यकर्ते सुधीर टिकार यांनी आज सोमवारपासून बोरी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सुधीर टिकार, राहणार बोरी अळगाव, तालुका खामगाव. मी दिनांक 15/3/2021 रोजी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार दाखल केलेली आहे की माझ्या गावातील जीवन प्राधिकरण विभागाने 1992 एक जलकुंभ बांधलेला आहे व त्याच्यावर मस्त प्रकल्प विगाव येथून पाईपलाईन टाकून ती योजना गावामध्ये सर्व गावाला पाणी पुरवत होती. परंतु आमच्या गावातील काही लोकांनी 2 वर्षापासून त्या जलकुंभावर व त्याच्या परिसरावर ताबा दाखवून त्याला कंपाऊंड ठोकलेले आहे. त्याबाबत मी 15/3/2021 रोजी ग्रामपंचायत प्रशासन व इतर प्रशासकीय विभागामध्ये तक्रार दाखल केलेली असताना सुद्धा आजपर्यंतही कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे मी आज रोजी ग्रामपंचायत कार्यालय बोरीसमोर आमरण उपोषणास बसत आहे. माझी मागणी एकच आहे की ज्या संबंधितांनी ग्राम प्रशासकीय शासकीय बिल्डिंगची जी नासधूस केलेली आहे त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. महाराष्ट्र न्यूज 7 साठी राजवर्धन शेगावकर, बुलढाणा.